राज्यावर कर्जाचा डोंगर आहे. मात्र तरीही जनतेकडून कर स्वरूपात जमा होणारी गंगाजळी परंपरागत चालत असलेल्या अनेक विभागात सरकारकडून मुक्त हस्ते खर्च केली जाते. सरकारची उधळपट्टी प्रकाशात आणली आहे सांगलीतील एका ज्येष्ठ नागरिकानं. देशातील ब्रिटिश राजवट आणि बँकांच्या राष्ट्रीयकरणापूर्वीच्या कालखंडात शासकीय निधीची देवाणघेवाण कोषागारातून व्हायची. शासकीय कर्मचाऱ्यांची पगार, कर स्वरूपात जमा होणारा पैसा असे कोट्यवधी रुपये ट्रेझरीत जमा केले जात. त्यासाठी कोषागार कार्यालयात स्ट्रॉंग रूमही तयार केल्या होत्या. कोट्यवधी रुपयांचे चलन या स्ट्रॉंग रूम मध्ये असल्यानं त्यांच्या संरक्षणासाठी बंदूकधारी पोलिसांचा पहारा असायचा. त्या काळी एक हवालदार आणि 3 पोलीस शिपाई असे 4 सशस्त्र कर्मचारी पहारा देत. पुढे बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. देशातील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात बँकांच्या शाखा निघाल्या. शासकीय निधीची उलाढाल स्टेट बँकेमार्फत होऊ लागली. आता तर कर्मचाऱ्यांच्या पगारापासून सारेच व्यवहार बँकेद्वारे होतात. ट्रेझरीत चलनी नोटा नाणी ठेवणं बंद झालंय. स्ट्रॉंग रूम ओस पडल्यात. मात्र तरीही ट्रेझरीतला पोलीस बंदोबस्त कमी झालेला नाही. सांगलीतील लक्ष्मणराव निकम या ज्येष्ठ नागरिकांनी याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागवली. तेव्हा मिळालेली माहिती थक्क करून टाकणारी होती. सध्या ट्रेझरीच्या स्ट्रॉंग रूम मध्ये पेट्या आढळतात, मात्र त्यात किरकोळ रक्कम असतात. काही कार्यालयातील प्रचंड तिजोऱ्या व्हरांड्यातच धूळ खतपडल्यात. स्ट्रॉंग रूम मध्ये केवळ मुद्रांक आणि लॉटरी तिकीटं असतात, तीही विक्रेत्यांना वितरित केली जातात. करोडो रुपयांच्या रकमा आणि मौल्यवान शासकीय कागदपत्र स्टेट बँक आणि इतर बँकांसह टपाल कार्यालयात ठेवल्या जातात, मात्र तिथे पोलीस पहारा नसतो. केवळ परंपरागत पद्धतीमुळे ट्रेझरीत आजही 4 कर्मचारी पहारा देतात. राज्यातील 37 जिल्हे आणि 358 तालुक्यांचा विचार करता एकूण 1,580 कर्मचारी पहारा देतात. अशात प्रत्येक ठिकाणचे वार्षिक 20 लाख याप्रमाणे हिशेब केल्यास वर्षाला बिनकामी पहाऱ्यावर शासनाचे 79 कोटी रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे शासनानं सर्व ट्रेझरी आणि सब ट्रेझरीवरील अनावश्यक पोलीस पहारा बंद करून जनतेच्या कररूपी पैशाची बचत करावी अशी मागणी होते. महाराष्ट्र सरकारचे जनतेचे पैसे आणि जवळजवळ 1580 पोलिसांच्या सेवा ह्या अन्यत्र वापरता येतील आणि महाराष्ट्रातील जनतेचे जवळजवळ 80 कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाला वाचवता येतील. मात्र या स्ट्रॉंग रूम मध्ये मुद्रांक साठा, निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन्स तसंच इतर महत्वाचे दस्तावेज ठेवले जात असल्यामुळे हे स्ट्रॉंग रूम्स आणि त्यावरील खर्च वाया जात नसल्याचं सांगलीतल्या जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अनावश्यक खर्च आहे असं म्हणता येणार नाही. त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी ज्या वेळेला लॉकअप आणि स्ट्रॉंग रूम ही एकाच ठिकाणी आहे, त्यावेळेला या दोन्हींसाठी मिळून तो पोलीस पहारा आम्ही घेतलेला असतो. ब्रिटिशांनी त्यांच्या राज्यकारभारात सोयीसाठी सुरू केलेली परंपरा आजही आपण किती आंधळेपणानं सुरू ठेवली आहे याचं ट्रेझरी डिपार्टमेंट हे जिवंत उदाहरण म्हणता येईल. अशा अनेक बिनकामी सरकारी परंपरांवर आजही शासन कोट्यवधींचा खर्च करत आहे. त्यामुळे याची लवकरात लवकर दखल घेऊन असा खर्च थांबवणं गरजेचं आहे. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.